जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतो आहे. तर यू पी एस सीचा अभ्यास करत असताना आपल्याला एन सी आय टी यू पी एस सीचा सगळ्यात मोठा बेस समजला जातो, आणि हा एन सी आय टीचा जो बेस आहे हा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासणं गरजेचं आहे की जो यू पी एस सीचा अभ्यास करत आहे. म्हणजे थोडक्यात, एखाद्या विद्यार्थ्याने जर यू पी एस सीचा अभ्यास करायचा निर्णय घेतला तर त्यानं एन सी आय टी या वाचल्याच पाहिजेत. आणि हा काय म्हणतात त्याला, हा रूलच आहे. का एन सी आय टी वाचल्या पाहिजेत, कारण बेसिक जे आहे, म्हणजे प्रत्येक विषयाचं बेसिक जे आहे हे तुम्हाला एन सी आय टीच्या माध्यमातून कळतं. त्याचबरोबर यू पी एस सी जो प्रश्न विचारत असते, या प्रश्नाचा जो बेस असतो ना, हा बेस पण या एन सी आय टीच्या आधारावरतीच असतो. सो प्रथम आपल्याला एन सी आय टी वाचणं काय गरजेचं आहे, बट कोणत्या कोणत्या एन सी आय टी वाचल्या पाहिजेत ते पण माहिती असणं गरजेचं आहे, आणि एन सी आय टी वाचत असताना आणखी कोणती काळजी घेतली पाहिजे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, मी मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जरी काही विद्यार्थी प्युअर मराठीतून यू पी एस सीची तयारी करत असली तरी त्यांनी 60-40 हा रेशो मेंटेन केलाच पाहिजे. आता 60-40 हा रेशो हे गुणोत्तर काय आहे, तर 60% तुम्हाला इंग्लिशमध्ये या यू पी एस सीची तयारी करायला पाहिजे, 40% मराठीमधून. इंग्लिशमधून म्हणण्याचं कारण म्हणजे तुमचे जे प्रश्न वगैरे राहतात, म्हणजे तुम्ही जर प्री पूर्वपरीक्षा घेतली किंवा मुख्य परीक्षा घेतली, दोन्हीमध्ये प्रश्न जे राहतात ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहतात. आणि याच्यामध्ये इंग्लिश भाषा थोडी सोयीस्कर का मी म्हणत आहे, थोडं समजण्यासाठी इंग्लिश भाषा थोडी सोयीस्कर आहेच. जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला जाणवेल की इंग्लिश भाषा थोडी समजत आहे. बट हिंदीच्या बाबतीत थोडी कधीकधी हायर हिंदी वापरली जाते की जी मराठी मुलांच्यासाठी थोडी अवघड जाऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे जरी तुम्ही यू पी एस सीचा अभ्यास मराठीतून करत असला तरी तुम्हाला 60-40 हे गुणोत्तर फॉलो करावंच लागेल. आता आपण बघूया की कोणते कोणते एन सी आय टीची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही 2021 परीक्षेची तयारी करत असाल किंवा 22 परीक्षेची तयारी करत असाल, एक वर्ष अगोदरपासून सुरुवात केली असेल, तर सुरुवात करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, मूळ म्हणजे प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर ज्या आहेत, प्रिव्हियस इयर ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्हाला काय करावं लागेल, थोड्या बघाव्या लागतील. आणि त्याचबरोबर सिलॅबसच्या मी व्हिडिओ बनवलेले आहेत पूर्वपरीक्षेचे, ती पण सिलॅबस तुम्हाला काय करावं लागेल, बघावे लागेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एन सी आय टी वाचायला घ्यायचं आहे. एन सी आय टी वाचण्याचे एकूण 3 टप्पे तुम्ही स्वतः ठरवायचे आहेत, परत एन सी आय टीला कधीच हात लावायचा नाहीये. 3 टप्पे कोणते आहेत, पहिल्यांदा जे वाचणार आहे ना तुम्ही एन सी आय टी, ती कॅज्युअली असावी. कॅज्युअली इन द सेन्स की या पहिल्या वाचनामध्ये कोणत्या प्रकारच्या नोट्स वगैरे काढू नका, कारण हे तुम्ही एक वर्ष अगोदर प्रिपेअर करता या आधारावर तुम्ही सांगत आहे, बरं का. म्हणजे तुम्ही परीक्षा पुढल्या वर्षी असेल तर एक वर्ष आत्तापासून तुम्ही तयारी करत असाल तर 3 रीडिंग एन सी आय टीच्या झाल्या पाहिजेत, कारण एन सी आय टी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बेस ऑफ द यू पी एस सी. यू पी एस सीचा खूप महत्त्वाचा बेस आहे. मग 3 रीडिंग कशा असाव्या, पहिल्या रीडिंगमध्ये कोणत्याही प्रकारच्या नोट्स काढायच्या नाहीत, रीडिंग फर्स्ट मी आर1 म्हणत आहे. दुसरं रीडिंग असणार आहे, या दुसऱ्या रीडिंगमध्ये तुम्ही काय करायचं आहे की महत्त्वाचे जे शब्द आहेत प्रत्येक विषयाचे, म्हणजे प्रत्येक चॅप्टरमध्ये त्याला अंडरलाईन करायचं आहे. आणि तिसरं रीडिंग जे आहे याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो नोट्स काढायचे आहेत, मायक्रो नोट्स. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला एन सी आय टी परत बघायची गरज पडणार नाही, त्यामुळे या 3 रीडिंग खूप महत्त्वाच्या आहेत. आता काय वाचायला पाहिजे, कोणत्या येतेपासून, कोणत्या स्टँडर्डपासून कोणत्या स्टँडर्डपर्यंत वाचवलं पाहिजे, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये ज्योग्राफी सायन्स इकॉनॉमिक याच्याविषयी मी थोडं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, इथं दिलेलं आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 6वी ते 12वीपर्यंतची इतिहासाची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. आता 6वी ते 12वीपर्यंतची इतिहासाची पुस्तक वाचत असताना याचा एक बेसिक फायदा जो आहे, मूळ फायदा जो आहे, हा पूर्वपरीक्षेसाठी पण आहे, त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी मेन्ससाठी पण हा फायदा आहे. आणि याच्यामध्ये 6वी ते 12वीपर्यंत तुम्ही इतिहास वाचला आणि या इतिहासाला एक आधुनिक भारताच्या इतिहासाचं, म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीचं स्पेक्ट्रम पुस्तक वाचलं की तुमचा इथं इतिहासाच्या बाबतीमधला मुद्दाच मिटलेला आहे, कारण इथं तुम्हाला अभ्यासाला दुसरं काही घ्यायची गरज नाही. आणि एक वाक्य नेहमीच लक्षात ठेवा, यू पी एस सीच्या बाबतीमध्ये म्हणण्यापेक्षा मी प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये, लेस इज मुअर, ऑलवेज मेमोराइज दॅट, लेस इज मुअर, कमी हेच जास्त आहे. तुम्ही जे एक पुस्तक 10 वेळा वाचणे आणि 10 पुस्तकं एकदा वाचणे, खूप मोठा डिफरन्स आहे. एक पुस्तक 10 वेळा वाचल्यानंतर एक त्या पुस्तकाच्या संदर्भातल्या आयडिया भेटतात तुम्हाला, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रास्प होत असतात. सो आपल्याला काय करायचं, लेस इज मोअर या स्ट्रॅटेजीने जाणं काय गरजेचं.
आहे. आपल्याला कळलं की इतिहासाचं पुस्तक जे आहे 6वीपासून 12वीपर्यंतची एनसीईआरटी वाचायचे आहेत, याच्यामध्ये अँशंट हिस्ट्री असेल, अँशंट म्हणजे प्राचीन, मिडिवेल हिस्ट्री असेल म्हणजे मध्ययुगीन इतिहास असेल, आणि मॉडर्न हिस्ट्री जे असेल, हे तिन्ही कवर होत आहे बघा 6वी ते 12वीपर्यंतच्या. आता मुलांना प्रश्न असेल की नवीन वाचायची का जुनी वाचायची. एक नवीन वाचलं तरी चांगलं आहे, जुनी वाचलं तरी चांगलं आहे, दोन्ही पण चांगली आहेत आणि याच्यामध्ये आपला बेस क्लिअर होत राहतो मित्रांनो. ठीक आहे, मूळ याचा उद्देश काय आहे, तुमचा बेस तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. दुसरं जे आहे ज्योग्राफीच्या बाबतीमध्ये 6वी ते 12वीपर्यंतची ज्योग्राफी वाचणं गरजेचं आहे. पुस्तकं जी आहेत 6वी ते 12वीपासून ती वाचायला पाहिजेत. काही सुचवतात 11वी आणि 12वी, पण 11वी आणि 12वी कोणासाठी सोयीस्कर ठरू शकतात, जे सायन्स बॅकग्राऊंडवाले आहेत, त्याचबरोबर त्यांना थोडा या भूगोलाचा स्पर्श आहे पहिल्यापासून, आणि थोड्याफार त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील, ते 11वी 12वी वाचतात. पण मी आपल्या महाराष्ट्रातील मुलांना सजेस्ट करेल की तुम्ही 6वीपासून 12वी वाचा, थोडा वेळ जाईल, पण याच्यातून काय होणार आहे की कॉन्सेप्ट ज्या आहेत, ज्या गोष्टी आहेत, एकदम प्रॉपरली तुम्हाला समजतील. ठीक आहे, त्यामुळे 6वीपासून 12वीपर्यंत तुम्हाला भूगोल करायचं आहे. सायन्सच्या बाबतीमध्ये UPSCला सायन्सवरती काय जास्त प्रश्न नसतात, सगळे असतात ते सायन्स अँड टेकवरती असतात, फार कमी रिअर टू रिअर सायन्सवरती प्रश्न असतात. बट तसं जरी असलं तरी तुम्ही 6वी ते 10वीपर्यंतचे सायन्सचे जी पुस्तकं आहेत ते वाचायला पाहिजेत. याच्या मायक्रो नोट्स काढानंतर सायन्सला कधीच तुम्ही बघू नका. या नोट्स म्हणजे समजा आरोग्यशास्त्रावरचा प्रश्न असेल, म्हणजे हेल्थ सायन्सवरचा असेल, त्याचबरोबर बॉटनीवरचा असेल, झूलॉजीवरचा असेल, सेल्स वगैरे कशाला म्हटलं जातं, टिश्यू कशाला म्हटलं जातं, या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या समजून घ्या, नंतर तुम्ही सायन्स नाही वाचलं तरी चालेल. ठीक आहे, त्यामुळे सायन्सच्या बाबतीमध्ये मूळ बेस कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला 6वी ते 12वी 10वीपर्यंतच्या एनसीईआरटी वाचायच्या आहेत. नंतर राहिला मुद्दा इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये, चौथा इकॉनॉमिक जे आहे 9वी ते 12वीपर्यंतच इकॉनॉमिकची पुस्तकं आहे तुम्हाला वाचली पाहिजेत, कारण इकॉनॉमिक्स हे इथून चालू करायचं आहे तुम्हाला अभ्यासाला. जर तुम्हाला इकॉनॉमिक्स चालू करायचं आहे ना, तर इथून चालू करायचं आहे, कारण इथूनच तुमच्या मूळ संज्ञा ज्या आहेत, कॉन्सेप्ट ज्या आहेत, ते पूर्णपणे तुम्हाला समजणार आहेत. सो इकॉनॉमिक्स 9वी ते 12वीपर्यंतच. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पॉलिटी. पॉलिटीच्या बाबतीमध्ये एक सांगेल की तुमचा जो पॉलिटीचा राज्यशास्त्राचा बेस जर तुम्हाला कम्प्लीट करायचा असेल, कारण काही डायरेक्टली प्रश्न बघा या राज्यशास्त्राच्या एनसीईआरटीमधून UPSC विचारते, पूर्वपरीक्षेला पण विचारते, मुख्य परीक्षेला पण विचारते, त्यामुळे पॉलिटी तुमचा जो आहे हा 6वी ते 12वीपर्यंतचा असावा, वाचणं गरजेचंच आहे. याच्यामध्ये बरेच मुद्दे जे आहेत, बऱ्याच अशा कॉन्सेप्ट तुम्हाला समजून जातील, आणि एकदम प्रॉपरली तुम्हाला एक पॉलिटीची सुरुवात जी आहे ती समजून जाईल. सो याचा फायदा, इट विल हेल्प यू फॉर मेन्स ऑल्सो, म्हणजे मेन्स परीक्षेसाठी पण याचा तुम्हाला फायदा होणार आहे. राहिला 6वा मुद्दा जो आहे एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये. मोस्टली एन्व्हायरमेंटचे जे प्रश्न असतात ते करंट अफेअर बेस असतात, पण सायन्सचं जे तुम्ही 12वीचं पुस्तक आहे, 12वीच्या पुस्तकामधील शेवटचे 4 चॅप्टर जे आहेत ते वाचल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला एन्व्हायरमेंट समजून जाईल. हा बेसिक आहे, आणि त्याच्यानंतर मग कुठली रेफरन्स बुक वगैरे वाचायचे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच, म्हणजे प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये कोणतं रेफरन्स बुक वाचायचं आहे. पण तुम्हाला त्याच्या अगोदर हे जे काही एनसीईआरटी आहे ते वाचणं काय गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा तेच वाक्य रिपीट करतो, लेस इज मोअर, या बेसिसवरतीच आपल्याला जायचं आहे, आणि त्या आधारावरती आपल्याला काय करायचं, अभ्यासाचं एक नियोजन करायचं आहे. वाटल्यास अभ्यासाच्या नियोजनाचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, म्हणजे पुढच्या वर्षाची 2021-22 वगैरे, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी तुम्हाला ते व्हिडिओ कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे थोडा मी पण रिसर्च करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मी तर थांबतो मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. सगळ्यात महत्त्वाचं, UPSC एस्पिरंट महाराष्ट्रामधील जो आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.